नमस्कार एस मध्ये आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया ठळ घडामोडी मराठा आरक्षणाचा लढा लड़ा न्यायालयीन लढाईच्या जोरावरच जिंकावा लागणार खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं दसरा मराठा मेळाव्यात प्रतिपादन म्हाडा कॉलनी आणि निर्माण चौक परिसरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावणार कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी नामदार सतेज पाटील यांची ग्वाही दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी कोठ्यावधींची उलाढाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर मात्र सोशल डिस्टन्सचा खच्जा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भवानी मंडपात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत साध्या पद्धतीनं करण्यात आलं पूजा आणि आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात पस्तीस नवे कोरोनाबाधित रुग्ण कोल्हापूर शहरात सापडले केवळ तीनच रुग्ण तर दोनशे एकोणतीस जणांना देण्यात आला डिस्चार्ज राजकारणाची खबर बात समाजकारणाचा मागोवा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं मराठा आरक्षणाचा लढा समतेचा असून तो न्यायालयीन लढाईच्या जोरावरच जिंकावा लागेल असं प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी सर्व कार्यक्रम बाजूला करून आरक्षणाचा विषय हातात घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं सकल मराठा कोल्हापूरच्या वतीनं आयोजित दसरा मराठा मेळाव्यात ते बोलत होते सकल मराठा कोल्हापूरच्या वतीनं दसऱ्याच्या निमित्तानं आणि मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला निवृत्ती चौकीत ढोल ताशांच्या गजरात संभाजीराजे छत्रपती यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे या जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला या ठिकाणी सर्व जाती बांधवांचं आरक्षण सुरक्षित ठेवून आम्हाला सुरक्षित आरक्षण हवं अशा आशयाचा मोठा फलक सकल मराठा समाजाच्या वतीनं लावण्यात आला होता या फलकाचं उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात बारा बलुतेदारांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शस्त्रपूजा करण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना प्रसाद जाधव यांनी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा यशस्वीपणे सुरू आहे आणि पुढेही असाच राहणार अशी ग्वाही दिली या प्रसंगी बोलताना खासदार संभाजीराजे यांनी हा मेळावा आयोजित केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे आभार व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी जनतेसाठी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली तर छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदार अशा बहुजन समाजाच्या उद्धारासाठी दोघांनीही लढा दिला असाच लढा मराठा आरक्षणासाठी सुद्धा द्यायचा आहे असं खासदार संभाजीराजे यांनी नमूद केलं हा लढा इतर जातीच्या विरोधातील नाही तर सर्वांना सोबत घेऊन एका वंचित समाजाच्या समतेचा लढा असल्याचं त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याबद्दल खेद व्यक्त करत कोर्टानं गरीब मराठ्यांकडे लक्ष द्यावं अशी विनंती त्यांनी केली कोल्हापूर हे दिशा देणारं शहर आहे इथून पुढची लढाई ही, ही शस्त्रांची नसून पेनची असेल या शस्त्रानंच लढणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आपला विषय हा आहे आणि कोल्हापूर हा नेहमी दिशा देणारा हे राज्य हे आपलं शहर आहे आणि म्हणून आज आपला हत्या आज आपलं शस्त्र हे बंदूक हे एक प्रतीक असलं तरी पण शे, खरं शस्त्र आपलं हे लेखनी आहे आणि म्हणून हे लेखणीच्या माध्यमातून आपल्याला कसा जोडला येईल पण कोल्हापूरचा आवाज हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवण्याची ही आपली समजी जबाबदारी जो आवा शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमीत राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीत ज्यावेळी आवाज तो उठतो तेव्हा हा आवाज डायरेक्ट दिल्लीला जातो त्याला मुंबई सुद्धा लागत नाही म्हणून त्या जागेची ही ताकद आहे राज्यातील सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून आधी आरक्षणाचा मुद्दा हातात घ्या असं आवाहन देखील त्यांनी केलं आमदारांनी हा कायदा सुद्धा पारित केला असला तरी तुमची जबाबदारी संपलेली नाहीये तुम्ही कुठं दिसत नाही सगळे आमदार लोक कुठेच सगळे आमदार लोक अठरा मोर्चा जे दिसले कुठे खासदार खासदारांनी तेवढा मला पत्र दिलं मुंबईत ते कौतुकच आहे पण तुम्ही सुद्धा बाहेर पडाल पाहिजे तुम्ही सुद्धा ह्या लढाईत याल पाहिजे आणि म्हणून आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे खासदारांना विनंती आहे सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे तुमचे सगळे कार्यक्रम थांबवा पूर्ण या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण प्रसाद जाधव शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले बाबा महाडिक अजित राऊत राजू जाधव सुरेश जरग प्रसाद चव्हाण श्रीकांत भोसले विक्रम जरग मनोहर सोरप पंडित बोंद्रे आदी उपस्थित होते म्हाडा कॉलनी आणि निर्माण चौक परिसरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील विविध विकासकामांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आमदार ऋतुराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कळंबा फिल्टर हाऊस प्रभाग क्रमांक अडुसष्टमधील ड्रेनेज लाईन कामं तसंच विरंगुळा केंद्राचं उद्घाटन आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं त्या प्रभागातील करन, या प्रभागातील डी चौक निर्माण चौक गुरु महाराज नगर शाहू कॉलनी इथल्या विरंगुळा केंद्र तसंच म्हाडा कॉलनीतील ड्रेनेज लाईन आणि बालाजी पार्कमधील बालाजी हॉल सुशोभीकरण अशा विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपमहापौर संजय मोहिते नगरसेविका वृषाली कदम नगरसेवक सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम का आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी डिसेंबरमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली त्यामुळे शहराच्या विकासासाठी जादा निधी देता आल्याचं सांगितलं कोरोना प्रादुर्भावामुळे गेली सहा महिने विकासकामं करता आली नाहीत मात्र कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत असल्यानं उर्वरित विकासकामं मार्गी लावण्यास आपलं प्राधान्य राहणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं म्हाडा कॉलनी आणि निर्माण चौक परिसरातील मिळकतींच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्नही गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या परिसरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली विकासकामासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही दक्षिणच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील असं आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलं आणि बापूंनी मला वाटते त्याच पावलावर पाय टाकून चांगल्या पद्धतीने काम केलं यासाठी प्रथम मला बापूंचं आणि वहिनींच मनापासून अभिनंदन करायचं आपल्या बापू मगाशी बोललो की आपल्या प्रभागामध्ये जी जी कामं असतील ती कामं आपण खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आहे पण ती कामं पुढच्या काळामध्ये त्याच कामाला ताकद देण्याचं जबाबदारी ही माझ्यासारख्या तरुण आमदारावर असणार आहे आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम यांनी गेली पाच वर्षाच्या काळात कळंबा फिल्टर हाऊस प्रभागासाठी चार कोटीचा निधी आणल्याचं सांगितलं पालकमंत्री सतेज पाटील यांचं सहकार्य राहिल्यानं विकास कामाचा डोंगर उभा करू शकलो असे गौरवोद्गारही त्यांनी काढले प्रभागातील ज्या ज्या ठिकाणी विकास कामासाठी निधी खर्च करण्यात आलाय त्याची माहितीही दुर्वास कदम यांनी दिली या प्रसंगी माजी महापौर सागर चव्हाण अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे नामदेव सुतार विजय वणकुद्रे आनंदा बेडेकर सुरेश पाटील रेवती देवलापूरकर राजू हिरेमठ अनिल शिंदे मधुकर भोई हेमंत मेहंदळे मारुती पवार विशाल साळोखे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अंबामाता की जयचा अखंड जयघोष आणि फुलांची अखंड उधळण अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर प्रदक्षिणा सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शारदीय नवरात्रोत्सवातील आठवा दिवस म्हणजे अष्टमीच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा काढण्यात येते दरवर्षी नगरप्रदक्षिणेच्या वेळी नगरप्रदक्षिणा मार्गावर भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरप्रदक्षिणा सोहळ्याला प्रशासनाकडून काही निर्बंध घातले असल्यामुळं मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत रात्री साडेनऊ वाजता करवीर निवासिनी अंबाबाईची वाहनपूजन करण्यात आली यानंतर महाद्वार चौकात फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर देवीचं वाहन ठेवण्यात आलं आणि नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला महाद्वार चौक गुजरी भाऊसिंगजी रोड भवानी मंडप महाराज वाडा बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली नगरप्रदक्षिणा मार्गावर सर्वत्र आकर्षक फुलांच्या पायघड्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या यावर्षी प्रशासनाकडून नगरप्रदक्षिणेसाठी काही निर्बंध घातल्यामुळं पोलीस प्रशासनाकडून नगरप्रदक्षिणा नगर मार्गाच्या बाहेर बॅरिगेट लावून सर्व मार्ग बंद करण्यात आले होते त्यामुळे यावेळी लोकांनी बॅरेगेट्सच्या बाहेरूनच करवीर निवासिनी अंबाबाईच्या पालखीवर फुलांची उधळण करत आणि जय अंबामाता असा जयघोष करत देवीचं दर्शन घेतलं पारंपरिक वाद्यांच्या सुरावटीत अंबामातेच्या जयघोषात मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला नगरप्रदक्षिणा सोहळा स्क्रीनवर पाहत भाविकांनी हा सोहळा मनोमन डोळ्यात साठवला कोल्हापूर जिल्ह्यासाठी गेल्या पाच वर्षात म्हणावा तितका निधी मिळाला नाही म्हणूनच आपण पालकमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर महापालिका क्षेत्रासाठी त्रेचाळीस कोटींचा निधी मंजूर केला असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं आपटेनगर प्रभागातील विविध विकास विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते आपटेनगर प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोरले यांच्या स्वनिधीतून पस्तीस लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक हॉलचा पायाभरणी शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून चाळीस लाख रुपये खर्चून करण्यात येणारे अंतर्गत रस्ते डांबरीकरण आणि शिवगंगा मंदिर जीर्णोद्धार सोहळा या कामाचा शुभारंभ आज नामदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी गेल्या पाच वर्षात जिल्ह्याला पुरेसा निधी मिळाला नाही पण अनुभव पाठीशी असल्यानं आपण पालकमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामासाठी त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर केलेत असं सांगितलं आता शहरातील प्रलंबित विकासकामं मार्गी लागतील असा विश्वासही नामदार सतेज पाटील यांनी दिला या कोल्हापूरसाठी मागच्या पाच वर्षामध्ये जो अपेक्षित निधी याला पाहिजे होता तो दुर्दैवानं आला नाही आणि म्हणून या पाच वर्षामध्ये किमान वर्षाला काही निधी आपल्याला आणता येईल का या दृष्टीनं आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न केला सुदैव आमचा थोडी अनुभव आमच्या पाठीशी असल्यामुळं आणि कदाचित नशीबदेखील चांगलं लागतं काही गोष्टीमध्ये आणि आम्ही फेब्रुवारीमध्ये साधारणपणे मी पालकमंत्री झाल्यानंतर ताबडतो काही निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ त्रेचाळीस कोटी रुपयेचा निधी हा कोल्हापूर महापालिकेमध्ये का आणण्याचं काम आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं या कार्यक्रमात बोलताना दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावरच आपण हा भाग्याचा दिवस बघितला आहे आमदार सतेज पाटील यांचा विकास कामांचा वसा आणि वारसा पुढे चालवत ठेवू आणि विकास कामात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली कारण तो दिवस बघायला मला मिळाला तो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या कष्टानं आणि निश्चितपणे आपण एकजुटीनं एक, एक सकपणेनं इथं आज त्या ठिकाणी आपल्या भागाच प्रगती करण्यासारखी प्रगती करण्यासाठी मला संधी दिली हे निश्चितपणे मला आनंद त्या ठिकाणी आज हॉलचं उद्घाटन होते आज हॉलचं भूमिपूजन होते आणि निश्चितपणे आपल्या भागामध्ये आपल्या प्रभागामध्ये अशा पद्धतीचा हॉल झाला पाहिजे हे आपल्या सगळ्यांची अपेक्षा ही मला खात्री आहे आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा राजू मला मनापासून तुम्हाला सांगायचं आहे बंटी साहेब नेहमी आपल्यावर राहिलेलीच आहे पण तीच ताकद आणि साहेबांनी काय आपल्या भागामध्ये काम केलेलं आहे त्याच कामाचा जबाबदारी जेव्हा माझ्यावर असणार आहे तेव्हा निश्चितपणे न तुम्हाला कुठं कमी पडून देणार नाही ही जबाबदारी सुद्धा माझी पुढच्या यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपट्यानगर प्रभागात बांधण्यात येणाऱ्या सांस्कृतिक हॉलचा सा पायाखुदाई शुभारंभ करण्यात आला शिवगंगा कॉलनी इथं जीर्णोद्धार केलेल्या शिवगंगा मंदिराचा लोकार्पण आणि परिसरातील रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक राजू दिंडोरले यांनी आपल्या मनोगतात नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रभागासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगत त्यांचे आभार मानले यावेळी विश्वास दिंडोरले विशाल दिंडोरले हेमंत गोंगणे गणपतराव भित्तम सतीश हारळे संदीप वनारे गणेश वाईंगडे गजानन काजवडेकर रणजित पाटील काशीनाथ गुळवणी बी जी सुतार एस डी पाटील उत्तम पवार पांडुरंग जाधव रवी जाधव अनिल हळवे मारुती खाडे आदी उपस्थित होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोल्हापुरातील पारंपरिक शाही दसरा रद्द करण्यात आला आहे त्यामुळं आज सायंकाळी भवानी मंडपात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत साध्या पद्धतीनं शमीपूजन करण्यात आलं दरवर्षी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्यातील मंडळींशी चर्चा करून पारंपरिक शाही दसऱ्याचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज सायंकाळी भवानी मंडपातील आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून साध्या पद्धतीनं दसरा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे मालोजी राजे युवराज शाहू राजे आदी उपस्थित होते बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या, या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा एस न्यूज राजकारणाची बात समाजकारणाचा मागोवा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत राधानगरी तालुक्यात वीज बिल थकबाकीनं सहा कोटींचा टप्पा पार केलाय मार्च महिन्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर थकबाकीत नऊपट वाढ झाल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वसुलीची चिंता वाढली आहे सात मार्च पर्यंत सत्तर लाख रुपये असणारी थकबाकी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सहा कोटी चौऱ्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपये इतकी झाली आहे यामध्ये घरगुती सव्वीस हजार चारशे सहासष्ट ग्राहकांकडं सर्वाधिक पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपये वीज बिल थकीत आहे औद्योगिक चारशे अठ्ठावन्न ग्राहकांकडे शहाण्णव लाख एकाहत्तर हजार रुपये थकीत आहेत तर व्यापारी नऊशे नव्वद वीज ग्राहकांकडं एकोणऐंशी लाख त्र्याण्णव हजार रुपये थकीत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही काळ बँका बंद राहिल्यानं सर्व व्यवहार ठप्प होते कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाल्यानं विविध पक्ष संघटनांमधून बिल माफीची मागणी वाढली आहे शासन स्तरावर अद्याप बिल माफीचा कोणताही निर्णय झालेला नसल्यानं थकीतचा आकडा वाढतोच आहे त्यामुळे महावितरणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे शासन स्तरावर वीज माफीचा निर्णय झाला तर लॉकडाऊनच्या तीन महिने काळातील होईल त्यामुळे या काळातील वीज बिल रक्कम भरणाऱ्या ग्राहकांनाही अनुदानाचा लाभ होणार असल्यानं सर्वच ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचं आवाहन राधानगरी महावितरणचे उप अभियंता गिरीश भोसले यांनी केलंय कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलाजवळ कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय या कचऱ्याच्या बाजूलाच भोगावती नदीचं पात्र आहे कचऱ्याच्या ढिगामधून वाहणारं पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्यानं नदी प्रदूषणाबरोबरच नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय कोल्हापूर शहराचा विस्तार वाढू लागल्यानं अनेक गावांच्या हद्दीला शहराची हद्द भिडू लागली आहे याचा परिणाम उपनगरांची आणि कॉलनींची संख्या वाढू लागली आहे या वाढत्या नागरी वस्तींमुळे मूलभूत सुविधांचा प्रश्न आता गंभीर बनू लागलाय यात पाणी वीज गटारी रस्ते यांच्या समस्या वाढत आहेत कचऱ्याचा तर प्रश्न गंभीर बनत चालल्यानं उपनगर आणि शेजारील गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असलेलं चित्र पाहायला मिळतंय कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदी काठापासून अवघ्या पाचशे मीटरवर खाणीत कचरा टाकायला उपनगर आणि शेजारील गावातून प्राधान्य दिलं जात आहे हा कचरा अगदी रस्त्यालगत टाकला जातोय या कचऱ्यात कोंबड्या आणि हॉटेलमधील पदार्थ टाकण्यात येत आहेत हे पदार्थ खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची झुंबड उडते ऐतिहासिक बालिंगा पुलावरून शहरात प्रवेश करताना नागरिकांचं दुर्गंधीनं स्वागत होत आहे शिवाय कचरा टाकत असलेल्या ठिकाणाहून पाणी वाहत असतं हे पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्यानं ना नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय जवळपास कचरा डेपूची नवीन कचरा डेपूची निर्मिती झाली आहे इथून रस्त्यावरून जाताना जे प्रवाश आहेत त्यांना नाक बांधून जावं लागते हातात धरून जावं लागते इतकी दुर्गंधी ह्या कचरा डेपोमुळे झाली आता त्या कचरा डेपोचं मधून जे वाहणारं पाणी आहे ते थेट भोगावती निर्मिती थे मिसळते ते तिथून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग हाऊसमध्ये मिसळते आणि यामुळं शहराचं आरोग्य बिघडण्याबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याची मो मोठा परिणाम व्हावा लागला आहे लोकांची मागणी की ह्या कचरा टेपोच एका कागलमधील श्री गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्यामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज पवित्र पांढरे निशाण उभारण्याचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला गावचवडीतून ढोल ताशांच्या गजरात पांढरे निशान मानाच्या पितळी तबकातून लवाजम्यासह ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्यामध्ये आणण्यात आलं दर्ग्यातील मुजावर मंडळींकडून निशाणाची विधिवत पूजा करण्यात आली परंपरेप्रमाणे सकाळी दहा वाजता उरूस कमिटी अध्यक्ष शिवगोंड पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं हे निशाण चिंचेच्या जा झाडावर उभारण्यात आलं यावेळी पारंपरिक पद्धतीनं नगारा वादन झालं त्यानंतर शेख शिराजबाबा दर्ग्यातही असंच निशाण उभारण्यात आलं आहे दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे निशाण उभारण्यात येतं या निशाणाचे शिवणकाम परंपरेनुसार किरण महाडिक यांनी केलं यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ श्री गहिनीनाथ गैबीपीर दर्गा ट्रस्टच्या मुजावर मंडळींसह रमेश माळी डॉक्टर ए जी जोशी दिलावर मुजावर शौकतली मुजावर बंडोपंत वाळवेकर बाळासो बरकाळे सुभाष पोवार आदी उपस्थित होते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील तर्फ आळते इथले दिवंगत जवान नितीन विष्णू मोरे यांच्या कुटुंबियांना आजी माजी सशस्त्र दल जवानांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे गेल्या महिन्यात नितीन मोरे यांनी रांझी इथं आत्महत्या केली होती पोहाळे गावातील सैन्य दलातील सेवेत असणारे जवान माजी सैनिक आणि पोलिसांनी एकत्र येत मोरे कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता याप्रसंगी जवान सचिन काटकर शिवाजी चौगले सचिन शिंदे दीपक चिखले संजय डबाने अनिल बोरचाटे अजित बोरचाटे अरुण बोरचाटे रणजित पाटील प्रशांत पाटील धनाजी ढोले अरुण मेथे राजेंद्र बेनाडे यांच्यासह आजी माजी सशस्त्र दल जवान नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या, या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा एस न्यूज राजकारणाची खबर बात समाजकारणाचा मागोवा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत अच्छे दिन गेलेत आता चांगले दिवस आलेत त्यामुळं पुन्हा अच्छे दिनच्या भूल थापांना बळी पडू नका येणाऱ्या काळात काँग्रेसला साथ द्या असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय कळंबा फिल्टर हाऊस इथल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कळंबा फिल्टर हाऊस प्रभाग क्रमांक अडुसष्ट मधील ड्रेनेज लाईन कामं तसंच विरंगुळा केंद्राचं उद्घाटन आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी उपमहापौर संजय मोहिते नगरसेविका वृषाली कदम नगरसेवक सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम का आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी तरुणांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार तरुण तरुणींना मिशन रोजगार डॉट कॉमवर बायोडाटा पाठवण्याचं आवाहन केलं कोरोना काळात जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनानं सक्षमपणे काम केलं सीपीआरबरोबरच आयसोलेशन रुग्णालयात आरोग्याच्या दृष्टीनं अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं काही वर्षांपूर्वी लोकांना अच्छेदींच्या भूलतापा मारण्यात आल्या आता मात्र दिन जाऊन राज्यात चांगले दिवस आलेत त्यामुळं पुन्हा दिनच्या भूलधापांना बळी पडू नका येणाऱ्या काळात काँग्रेसला साथ द्या असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं कायमस्वरूपी हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया पहिल्या पाच वर्षामध्ये मी बऱ्यापैकी प्रयत्न केला होता थोडं मध्ये राहिले आजचे दिन आजच्या दिनामुळं त्यामुळं आता आजचे दिन गेलेले आहेत चांगले दिवस आलेले आहेत आमचं चांगले दिवस आहेत आमचं आच्छे दिन नाही आहेत चांगले दिवस आहेत आमचे त्यामुळे निश्चितपणे आम्ही या पाच वर्षामध्ये आपण ते काम मार्गी लावूया आणि बापू आणि वृषाली वहिनींचं मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की चांगलं काम आपण केलेलं आहे आमदार ऋतुराज पाटील सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम का आदींनी मनोगत व्यक्त केलं प्रसंगी माजी महापौर सागर चव्हाण बालाजी हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी तुपारे सचिव राजाराम निकम जयवंत पाटील राजेंद्र वेल्हाळ अनिल भोसले राजन पाटील बजरंग चौगले उपस्थित होते राधानगरी तालुका लालबावटा बांधकाम कामगार संघटना सिटूच्या आवळी बुद्रुक इथल्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दिवाळी भेट द्यावी अशी मागणी केली आहे राधानगरी तालुका लालबावटा बांधकाम कामगार संघटना सिटूचं नवीन कार्यालय आवळी बुद्रुक इथं स्थापन करण्यात आलंय त्याचा शुभारंभ जिल्हा सचिव शिवाजी मगदुम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मगदूम यांनी कोरोनामुळं रोजगार बुडाल्यानं कामगार कर्जबाजारी झालाय त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला दहा हजार रुपयांची भेट देण्याची मागणी केली यावेळी कॉम्रेड संदीप सुतार शिवाजी कांबळे कृष्णा सुतार युवराज सुतार अशोक सुतार यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते जनता संघर्ष दल या सामाजिक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनायक पुस्तकाचं वितरण करण्यात आलं पर्यावरण तज्ज्ञ प्राचार्य डॉ मधुकर बाचुळकर यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं जनता संघर्ष दल या सामाजिक संघटनेच्या वतीनं संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण करण्यात आलं पर्यावरण तज्ञ प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर यांना पर्यावरणातील अतुलनीय कार्याबद्दल संघर्षनायकतर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यासह हो ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार आनंदा शिंगे बाबासाहेब नदाफ मच्छिंद्र काडापुरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार तर पत्रकार संगम कांबळे विजय जाधव सागर चौगुले रिपाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब बेलेकर सीपीआरचे अमोल इसापुरे माया रनवरे राजेंद्र प्रधान रवी जावळे राहुल पालांडे यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी सर्वांचं अभिनंदन केलं तसंच सर्वांना मार्गदर्शन केलं यावेळी बी जी कोळसे पाटील यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी केलेला त्याग संघर्ष याचा दाखला देत पत्रकारितेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उत्थानासाठी कार्य झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली सध्याच्या भांडवल धार्जिन्या आणि व्यावसायिक पत्रकारितेपेक्षा संघर्ष करून बहुजन पत्रकारिता सरस ठरतीये असंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता संघर्ष दलाचे अध्यक्ष फिरोज मुल्ला होते संतोष आठवले यांनी पाहुण्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल माळी अमोल कुर्णे गौसिया खान हुसेन मुजावर प्रवीण खताळ समीर विजापुरे अमोल वेटम मनोज शिंदे गौतम भगत आकाश कांबळे अमित वेटम आदी उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील रिलायबल शुगरचं कामकाज शेतकरी विकासाभिमुख असल्यानं कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे असं प्रतिपादन रिलायबल शुगरचे संचालक क्रांतिसिंह पवार पाटील यांनी केलं कारखान्याच्या सातव्या बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या रिलायबल शुगर अँड डिस्लरी पॉवर लिमिटेड फराळे साखर कारखान्याचा सातवा बॉयलर प्रदीपन शुभारंभ आज कारखान्याचे बॉयलर अटेंडंट कृष्णात पाटील आणि शुभांगी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संचालक क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी संचालक जयधवल पाटील जनसंपर्क अधिकारी कुमार पाटील शरद पाटील अश्रू लाड हर्षल लोहार पी जी पाटील राजाराम आमते साताप्पा खाडे यांच्यासह शेतकरी पदाधिकारी तोडणी ओढणी कामगार उपस्थित होते नृत्य परिषद अंतर्गत राज्यभरातून पंचेचाळीस हजार नृत्यगुरु शिक्षक आणि दिग्दर्शकांचं संघटन आहे जास्तीत जास्त नृत्य कलाकार तयार व्हावेत या यादृष्टीने विद्यापीठ संलग्न नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती नृत्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर बगाडे आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक बिडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोरोनाच्या कालावधीमध्ये कलाकारांच्या संघटनांनी आपापल्या संघटनांच्या लोकांना मदत केली नृत्य कलाकारांचं संघटन नसल्यानं सर्व नर्तक त्यापासून वंचित राहिले म्हणून राज्यभरातील नर्तकांसाठी नृत्य परिषदेची स्थापना करण्यात आली आहे या परिषदेतील प्रत्येक सदस्याला दोन लाखाचा विमा मेडिक्लेम योजना आणि राज्य सांस्कृतिक संचालनालयाकडील सर्व योजना पुरवल्या जाणार आहेत या माध्यमातून मेट्रो सिटीतील सर्व सुविधा गावकुसाबाहेरील दुर्गम भागातील नृत्य कलाकारांना पुरवल्या जाणार आहेत याशिवाय जास्तीत जास्त नृत्य कलाकार तयार व्हावेत दृष्टीनं विद्यापीठ संलग्न नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती नृत्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर बगाडे आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक बिडकर यांनी केली आहे याशिवाय जास्तीत जास्त नृत्य कलाकार तयार व्हावेत या दृष्टीनं विद्यापीठ संलग्न नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती नृत्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर बगाडे आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक बिडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली या महाविद्यालयाबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसंच या महाविद्यालयाअंतर्गत भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्याविष्कार शिकवले जातील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही दिलं जाणार असल्याचं यावेळी बिडकर यांनी सांगितलं नृत्य कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी नाट्य महोत्सव चित्रपट महोत्सवाप्रमाणेच नृत्य महोत्सवही आयोजन केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेला नृत्य परिषदेचे सचिव रोहित पाटील खजानीस आर्या नाईक यांच्यासह कार्यकारिणीतील अन्य सदस्य उपस्थित होते धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त माजी खासदार एस के डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे सदानंद डिगे यांनी या दिवसाचं महत्त्व विषद केलं विजयादशमीच्या दिवशी नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धमाची दीक्षा घेतली म्हणून आजचा दिवस संपूर्ण भारतभर धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो या प्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन धोंडीराम कांबळे सुवर्णा कांबळे रंजना पवार प्रशांत नागावकर विजय सुतार उदय गायकवाड अमोल कांबळे नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते शारदीय नवरात्रोत्सवात कोल्हापुरातील शरद मुनीश्वर यांच्या घरी पूजा बांधण्याची प्रथा वर्षानुवर्ष सुरू आहे यावर्षीसुद्धा ही परंपरा कायम ठेवत गेली नऊ दिवस देवीची विविध रूपातील पूजा बांधण्यात आली होती कोल्हापुरातील शरद मुनीश्वर यांच्या निवासस्थानी गेल्या कित्येक वर्षांपासून शारदीय नवरात्रोत्सव काळात देवीची पूजा बांधली जाते वडिलोपार्जित असलेली ही परंपरा अद्यापही चालूच आहे ही परंपरा यंदाही कायम ठेवत गेली नऊ दिवस देवीची विविध रूपातील पूजा बांधण्यात आली पहिल्या दिवशी घाटावर बसलेली दुसऱ्या दिवशी धनलक्ष्मी कमलक्ष्मी रूपात तिसऱ्या दिवशी पार्वती महादेव रूपात चौथ्या दिवशी सिंहवाहिनी रूपात पाचव्या दिवशी पंचायतन भाग्य रूपात सहाव्या दिवशी विराट रूपात सातव्या दिवशी तिरुपती बालाजी रूपात आठव्या दिवशी तुळजाभवानी रूपात आणि अखेरच्या म्हणजेच नवव्या दिवशी दोन सिंहांच्या रथातील पूजा बांधण्यात आली शरद मुनीश्वर मयूर मुनीश्वर सुचिता मुनीश्वर स्वरूप चरणकर आणि केतन गोकाक यांनी या पूजा बांधल्या आत्ता महालक्ष्मीचे मी हक्कदार पूजारी आहेत पण ह्या घरात जे नवरात्र चालू करतोय हे माझ्या आजोबा पणजोबा त्याच्यानंतर माझे वडील माझ्यानंतर मी नंतर माझे भाऊ आणि आता माझा मुलगा ही सेवा महालक्ष्मीची महालक्ष्मीच्या ज्या पूजा अर्चनी नाही रूपं करण्यात किंवा त्यांची सेवा करण्यात ते किंवा तिथलं धार्मिक विधी करण्यात माझा मुलगा माझा पुतण्या हे सगळं करत आहेत आणि इथून पुढं त्याने या महालक्ष्मीच्या म मंदिरामध्ये आपली सेवा कायमस्वरूपी करावी त्यासाठी त्यांनी त्यासाठी मी त्यांना प्रशिक्षण प्रशिक्षणासह करून परत त्यांचं म आणि सर्व दा भक्तांचं पण कल्याण व्हावं या दृष्टीनं आमची वाटचाल चालू असते दैनिक तुफान क्रांतीच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय महासचिव महम्मद यासीन मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय महासचिव महम्मद यासीन मुबारक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक तुफान क्रांतीच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यामध्ये सुभाष भोसले प्राध्यापक तुकाराम पाटील माधुरी खोत पंकज इंगळे प्राध्यापक एच आर पाटील डॉक्टर स्मिता लंगडे सुमित्रा फरागटे राजेंद्र सूर्यवंशी महादेव वाघमोडे मानवता फाउंडेशन कागल संजय शिंदे हिदायत नायकवडी या कोरोना योद्ध्यांचा समावेश आहे कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया न्यूजचे कार्यकारी संपादक बाळासाहेब काळे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सीताराम डुबल सेवा रुग्णालयाचे डॉक्टर उमेश कदम दैनिक हिंदू हृदय सम्राटचे संपादक उत्तमराव कागले भगवान गुरव प्राध्यापक हिंदूराव पाटील मानवाधिकार ट्रस्टचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दसऱ्यानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली होती सोने खरेदी टीव्ही फ्रीज मोबाईलसह विविध वस्तूंच्या खरेदीकडं ग्राहकांचा कल होता दिवसभरात बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कसह अन्य साधनांचा वापर केला असला तरी सोशल डिस्टन्सचा मात्र फज्जा उडाला कोरोना संकटामुळे बाजारपेठेतील उलाढाल थंडावली होती मात्र अनलॉक पाच मध्ये अनेक व्यवसायांना सशर्त परवानगी दिल्यानंतर बाजारपेठांमधील उलाढाल सुरू आहे आज दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या होत्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच तरुणाईनं मोबाईल खरेदीला अधिक पसंती दिली आपल्या इथं दसरा आणि दिवाळीनिमित्त महालक्ष्मी मोबाईलमध्ये नवीन भरघोस सगळ्या ब्रँडवर ऑफर चालू झालेल्या आहेत त्यामध्ये एम आय ओप्पो विवो सगळ्या कंपन्यांचे मोबाईल आपल्याकडे ऑफरमध्ये चालू आहेत त्यामध्ये दहा ते पंचवीस टक्क्यावरनं आपल्याकडे डिस्काउंट चालू आहे कुठल्याही मोबाईल खरेदीवरती आपल्याकडनं एक हमखास गिफ्ट दिलं जाणार आहे त्यासाठी आपल्या महालक्ष्मी मोबाईल सीबे स्टँडच्या ब्रँचला भेट द्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी ऑनलाईन गिफ्ट योजना आणली दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रामुख्यानं सोने चांदी ई डी टीव्ही वॉशिंग मशीन फ्रीज यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला आहे या वस्तूंवर आकर्षक भेटवस्तू आणि ऑफरही ठेवण्यात आल्या होत्या सॅमसंगमध्ये आपल्याला मायक्रोवेव्ह ओव्हन फ्रीज वॉशिंग मशीन परत एलई डी टी व्ही हे प्रोडक्ट आहे तर आपल्याला पंचावन्न इंची आणि पासष्ट इंची ई डी टी व्हीवर स्मार्टफोन तसेच बरोबर बोरोसिल पाऊलची किट फ्री आहे तसेच या सगळ्या प्रोडक्टवर आपल्याला वेगवेगळ्या फणांच्या वेगवेगळ्या ऑफर चालू आहे ग्राहकांनी या संधीचा दिवाळ्याने दसऱ्यासाठी फायदा घ्यावा दुचाकी वाहन विक्रेत्यांनी सुद्धा ग्राहकांसाठी वाहन खरेदीवर शंभर टक्के सहाय्य पाच पर्यंत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड EMI वर कॅशबॅक ऑफर त्याचबरोबर व्याजदरातही सूट दिल्यानं ग्राहकांनी वाहन खरेदीला पसंती दिली दसऱ्या दिवशी प्रामुख्यानं सोनं खरेदीकडं ग्राहकांचा कल अधिक असल्यानं व्यवसाय वृद्धीसाठी महेंद्र ज्वेलर्सनं सोने चांदी दागिने करणावळीवर दहा टक्के सूट दिली आहे दिवाळीपर्यंत ग्राहक मोठ्या संख्येनं बाजारपेठेकडं आकर्षित होतील असा विश्वास सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सहा महिन्यात प्रथमच मुहूर्त मिळालेला दसऱ्याचा मागील वर्षीपेक्षा यावेळी ग्राहक कमी आहेत हे निश्चित आहे परंतु दिवाळीपर्यंत हे ग्राहक आम्ही आकर्षित होतील आणि ग्राहक वाढतील हे आम्ही दिवसभरात बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी विशेष खबरदारी घेतली होती ग्राहकांनीही मास्कसह अन्य साधनांचा वापर केला मात्र सोशल डिस्टन्सचा सर्वच ठिकाणी फज्जा उडाला कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासात पस्तीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर दोनशे एकोणतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला सध्या एक हजार एकशे साठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात चोवीस तासात एकूण सातशे चौऱ्याहत्तर जणांची स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी पस्तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामध्ये हातकणंगले तालुक्यात सर्वात जास्त म्हणजेच दहा रुग्ण आढळून आले आज कोल्हापूर शहरातील नवीन रुग्णसंख्या झपाट्यानं खाली आली असून शहरात फक्त तीन रुग्ण आढळून आले त्याशिवाय शाहूवाडी तालुक्यात आठ करवीर तालुक्यात चार कागल तालुक्यात दोन भुदरगड चंदगड पन्हाळा राधानगरी आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून फक्त एकच रुग्ण आढळून आला तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची संख्या दोन राहिली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या सत्तेचाळीस हजार सातशे सत्याहत्तर इतकी झाली आहे चोवीस तासात दोनशे एकोणतीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या चव्वेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी इतकी आहे तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या एक हजार सहाशे तीस झाली आहे सध्या जिल्ह्यात एक हजार एकशे साठ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत गगनबौडा वैभववाडी मार्गावर करुळ घाटात मालवाहू ट्रक सुमारे बाराशे फूट खोल दरीत कोसळला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून नागरिकांच्या मदतीनं त्याला सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तर क्लिनरनं प्रसंगावधान राखून उडी मारल्यानं तो बचावला आहे बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घाडाबोडींवर मराठा आरक्षणाचा लढा न्यायालयीन लढाईच्या जोरावरच जिंकावा लागणार खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं दसरा मराठा मेळाव्यात प्रतिपादन म्हाडा कॉलनी आणि निर्माण चौक परिसरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावणार कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी नामदार सतेज पाटील यांची ग्वाही दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी कोठ्यावधींची उलाढाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर मात्र सोशल डिस्टन्सचा खज्जा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भवानी मंडपात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत साध्या पद्धतीनं करण्यात आलं शमी पूजा आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात पस्तीस नवे कोरोनाबाधित रुग्ण कोल्हापूर शहरात सापडले केवळ तीनच रुग्ण तर दोनशे एकोणतीस जणांना देण्यात आला डिस्चार्ज बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार